तो बगरी नोडी नाता नो ऐका लावरते नमस्कार, मी चंदन पाटील, आधार मंथनमध्ये आपले स्वागत. लोकसभा निवडणुकीची जी पूर्व परिस्थिती आणि आत्ताची सध्याची परिस्थिती याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आधार न्यूजचे मुख्य संपादक विनायक कांगणे सर आणि राजकीय विश्लेषक मनोज जोशी सर यांच्याबरोबर. सर, तुम्हाला काय वाटतं याबद्दल? मला दोन ते तीन महिन्यांपूर्वीची परिस्थिती होती, जेव्हा लोकसभांच्या तारखा डिक्लेअर व्हायच्या बाकी होत्या आणि तोपर्यंत मात्र बीजेपीचं वातावरण जे होतं ते एक निगेटिव्ह म्हणता येईल आपल्याला. तोपर्यंत जो GST वगैरे जो प्रकार झाला त्याच्या अगोदर व्यापारी म्हणा किंवा जे बीजेपीने काही निर्णय घेतले त्या तोपर्यंत वातावरण एक निगेटिव्ह होतं. पण त्याच्यानंतर जो एक अतिरेकी जो हल्ला झाला आपल्या देशावर आणि त्यानंतर जी मोदी सरकारने जी भूमिका घेतली त्याच्यानंतर मला वाटतं त्याच्यामध्ये जो काही परिवर्तन आलं त्याबद्दल काय वाटतं? मग त्याच्यानंतर काय परिस्थिती झाली? गुजरात निवडणूक आणि आत्ता अलीकडे झालेलं मध्य प्रदेश आणि छत्तीसगडची निवडणूक बघता प्रत्येक ठिकाणी भाजपला फटका बसलेला आहे आणि मुख्यतः व्यापारी, सर्वसामान्य नोकरदार आणि शेतकरी यांच्या मनात नाराजी होती. त्यामुळे ही निवडणूक लोकसभेची त्यांना तशी कठीणच होती. पण पुलवामाचा हल्ला झाला CRPF जवानांवर आणि त्यानंतर मोदी सरकारने त्याला सडेतोड उत्तर देण्याचा जो निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे एअर स्ट्राईक जो झाला त्यानंतर पूर्ण परिस्थिती मोदी सरकारच्या बाजूला गेली. आणि मोदी सरकारच पुन्हा आता येणार सत्तेवर असं चित्र निर्माण झालं. असं चित्र निर्माण झालं असताना मग लोकसभेचं एक वातावरण निर्मिती झाली, लोकसभेच्या तारखा डिक्लेअर झाल्या आणि त्याच्यानंतर एक महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण माननीय राजसाहेबांनी जी भूमिका घेतली, त्यांनी ज्या पद्धतीने सभा घेतल्या, ज्या पद्धतीने हे तयार केलं, त्यानंतर वातावरणात काय बदल झाला असं काय वाटतं? राज ठाकरे यांनी जे वेगळ्या पद्धतीने ज्या सभा घ्यायला सुरुवात केली म्हणजे व्हिज्युअलच्या माध्यमाने, व्हिडिओच्या माध्यमाने आणि कधी पण व्हिडिओ व्हिज्युअल दृकश्राव्य माध्यम हे खूप इफेक्ट करते आणि लोकांच्या मनात बसणे डोक्यात फिट बसतं आणि त्याचाच वापर त्यांनी केला आणि लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला की मोदी सरकार कुठे कुठे चुकलेलं आहे आणि कुठल्या कुठल्या पातळीवर ते फेल झालेलं आहे आणि याचा इम्पॅक्ट खूप होतोय. राज साहेबांनी जी सगळ्यांचा धडका लावला, बीजेपीचं वातावरण निवडणुका जवळ येईपर्यंत बऱ्यापैकी पॉझिटिव्ह, पण जेव्हापासून त्याच्या सभा सुरू झाल्या आणि जी सभेना प्रचंड गर्दी असते तर त्याचा मतांमध्ये कितपत परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं? होऊ शकतो, कारण का आता कसं झालेलं आहे की सोशल मीडिया हा एवढा पॉवरफुल आहे की एकदा तुम्ही ट्विटरवर जर बघितलं तर हे बहुतेक मनसेकडूनच होत असावं की यांच्या क्लिप्स आहेत राज ठाकरेंच्या ह्या सब टायटलने फिरत आहेत, व्हायरल होत आहे. त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर त्याचे रिॲक्शन पण तसे आहेत की एकाची तर रिॲक्शन अशी होती की मी राज ठाकरेंना कधी मानलं नाही आणि मानणारही नाही, पण हा जो काही बोलतोय माणूस तो एवढा पॉवरफुल आहे आणि अक्षरशः वास्तव आहे. त्यामुळे मी ह्या बाबतीत त्याला खूप मानतो की त्याने सत्य परिस्थिती मांडली. राजकीय उद्देशात असं म्हणलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे असा काही एकही ठाम मुद्दा नव्हता की जो मोदींना चॅलेंज करू शकणारा होता, कारण मोदींचं वातावरण जी लहर होती ती पुन्हा इतकी प्रभावशाली होत होती की त्याच्या समोर काँग्रेसकडे असा नेता नाही राष्ट्रवादी किंवा काँग्रेसकडे की जी मोदींना दाबू शकतील, त्यांचं वक्तृत्व म्हणा, त्यांचं प्रेझेंटेशन म्हणा, तर त्याला ते पर्याय त्यांना नव्हता. आणि मला वाटतं शरद पवार साहेबांची ही चालच म्हणता येईल राजकीय चाल आणि ती त्यांनी का करू नये, शेवटी हे राजकारणच आहे. तर त्यांनी राज साहेबांसारखा एक पर्याय शोधला की जो महाराष्ट्रात शिवसेनेला पर्याय आणि BJP जो दाबू शकेल, राज साहेबांचं प्रेझेंटेशन वक्तृत्व म्हणता येईल आणि त्यांना काही एक आयडिया मिळाली की जे राज साहेबच त्यांना थांबू शकतील ह्या वादळाला आणि ते तिथे यशस्वी झालेले मला दिसत आहे की कुठेतरी ते यशस्वी झाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे असं वलय असलं नेता नाहीये, पण बाळासाहेबांचं भाषण नाही म्हटल्यानंतर जशी गर्दी जमायची तसा काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे पहिल्यापासूनच तसा वक्ता खंदा वक्ता पुरुष नव्हता आणि राज ठाकरेंकडे ते एक शैली असल्यामुळे आणि राज ठाकरे यांचं भाषण म्हटल्यानंतर तशी गर्दी खेचली जातेच. पण मी म्हणा सर, मी तुम्हाला एक सांगेल की आता हे विधा हे देशाचं इलेक्शन आहे. ठीक आहे, तुम्ही मोदी साहेबांना थांबवण्याबद्दल अजिबात अडचण नाही, मोदींचे विचार तुम्हाला कदाचित पटते नसतील,
पण मोदी सरकारच्या काळात जेव्हा जे काँग्रेसच्या काळात जे घोटाळे हजारो करोडोचे घोटाळे झाले तसे मला वाटतं वैयक्तिक घोटाळे काही फार नसावेत असे काही उघड आलेले नाही किंवा असे काही ठोस मुद्दे आहेत की मोदी सरकारला फक्त मोदी आणि शहा नको ठीक आहे तुम्हाला हिटलरशाही मान्य नाही तुम्हाला तुमच्याकडे असा काही चेहरा आहे की जो चेहरा तुम्ही देऊन देशाला सांगू शकता की ठीक आहे तुम्ही राहुल गांधीचं मतदान करा किंवा असा दुसरा काही चेहरा आहे करा साहेबांसमोर की तुम्ही याला याच्याकडे बघून मतदान करा की जो पुढे देशासाठी सांभाळू शकला असं काही नेतृत्व आहे का मग हा धोका तुम्हाला ब्लँक चेहरा देणं धोका मोदीपेक्षा मोठा वाटत नाही का तुम्हाला काय बरोबर आहे ते कारण काँग्रेस आणि याचा प्रॉब्लेम असं झालेला आहे की त्यांना आज फक्त राहुल गांधी यांच्याच जोरावर सर्व प्रचार सुरू आहे आणि राहुल गांधींच्या बाबतीत असं म्हणतात की ते आपला मुद्दा व्यवस्थित मांडू शकत नाहीत अजून त्यामुळे असा प्रभावी असा कोण असा व्यक्ती नाही आहे की की देशाला असं कणखर नेतृत्व मिळेल लीडर मिळेल असं ते लोक अजून मानत नाही आहेत राहुल गांधींना त्यामुळे आजच्या घडीला सुद्धा नरेंद्र मोदी हाच पर्याय लोकांसमोर दिसतोय तुम्हाला काय वाटतं राज ठाकरेंच्या भाषणांचा त्यांच्या पक्षावर कितपत त्यांना परिणाम होईल मनोज मी काय म्हणेन तुम्हाला मनोज सर की आपण ठीक आहे आपल्याला वाटलं हिटलरशाही नको मोदींचे बरेच निर्णय असे असतात की ते ठाम पण ठाम निर्णय देशासाठी कधीही चांगले असतात पण राज साहेबांचं मत होतं एका भाषणामध्ये केलं की एखाद्या व्यक्तीमुळे 325 आपली जी 125 कोटी जी लोकसंख्या आहे त्याचं आयुष्य धोक्यात येता का म्हणून एखाद्याच्या चुकीच्या निर्णयामुळे त्या निर्णयाशी आम्ही 100% सहमत आहोत पण राज साहेबांना मला असं विचारावं असं वाटतं की सर आपल्याकडे असा एक चेहरा ठाम दिलेला आपण नाही आपण सांगतो की ही जी जोडगोळी आहे नरेंद्र मोदी आणि शाह यांना आपण मतदान करू नका आम्ही आपल्याशी कदाचित सहमत असू कारण आपल्याला वाटतं की ठीक आहे त्यांच्यापासून एक वन मॅन पासून देशाला धोका होऊ शकतो पण आपण असा चेहरा तरी समोर दिलेला नाही लोकांना की आपण यांना ठामपणे मतदान करा त्याचं काहीतरी बॅकग्राऊंड आहे मोदींनी कदाचित एक राज्य यशस्वीपणे चालवलं होतं ते लोकांनी पण बघितलं कदाचित देश पातळीवर काही निर्णय त्यांचे चुकीचे झाले असतील पण असा आपल्याकडे एखादा चेहरा आहे की ज्याचं मागचं बॅकग्राऊंड आहे की त्यांनी ठामपणे एखादा प्रोजेक्ट त्यांनी यशस्वीपणे राज्य म्हणा किंवा देशावर काही चालवलेलं आहे असा चेहरा नसताना आपण फक्त जर ब्लँकपणे जर मतदान मोदी सोडून दुसऱ्यांना द्या तर कदाचित दुसरा चेहरा घातक असू शकणार नाही त्याच्यापेक्षा नाही ना कसं माझं मत काय वाटतं बरोबर आहे कारण आतापर्यंत त्यांनी हा जो फोकस ठेवलेला आहे की त्यांनी केलेल्या घोषणा कशा पोकळ आहेत त्यांनी जे व्हिडिओ दाखवले की त्यांनी दत्तक ग्राम दत्तक योजना सुरू केली पण त्यांच्या गावातच 1 रुपया खर्च झालेला नाही आहे मोदींच्याच त्यानंतर त्यांनी पण त्यात पण कितपत तथ्य हे पण बघणं महत्वाचं आहे की त्यांनी ते अगदी काय काय त्यात दाखवलं ते पण आता कोणी व्हेरिफिकेशन ते बीबीसीचीच फिल्म आहे त्यांनी जी दाखवलं ती बीबीसीनेच रेकॉर्ड केलेली फिल्म आहे आणि बीबीसीनेच ते तथ्य समोर आणलं की यांच्याकडे 1 रुपया पण खर्च झालेला नाही आहे आणि मग मीडिया जो आत्तापर्यंत ह्या अशा गोष्टीपासून लांब होता तर त्यांना पण एक मार्ग मिळाला आणि त्यांनी पण आता ती शोधपत्रिका सुरू केली साम टीव्हीने इकडचं जे दसई गाव आहे मुरबाडचं ते कॅशलेस कसं नाही आहे तिथे रोखीने कसा व्यवहार होतोय हे ओपन केलं काल राज ठाकरेंच्या सभेमध्ये याचं TV9 एक दाखवलं की मोदींच्या नामांकन अर्ज भरण्याकरता कशी गर्दी होती त्याचा भांडा फोड केला की ती गर्दी नव्हती अंतयात्रेतली ती होती तर हे कसं खोटं चाललेलं आहे ह्यावर त्यांनी उघड केलेलं आहे राज ठाकरेंनी हे जरी सत्य असलं आणि लोकांचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत असले तरी तुम्ही जो मुद्दा मांडला की आज आपल्याकडे सक्षम पर्याय नाही आहे की मोदींप्रमाणे हा मोदींप्रमाणे मोदींचा एक प्लस पॉईंट असा आहे जो जाणवतो की त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची खूप मोठी प्रतिमा उभी केलेली आहे आणि हे जाणवतं कारण जिकडे तिकडे कोणताही विषय असला तर पाकिस्तानची गोंडी करण्यात मोदी प्रत्येक वेळेस यशस्वी ठरलेले आहेत कोणत्याही प्रकारे मग दुबईशी त्यांची रिलेशन वाढवणं इराण बरोबर आणखी संबंध दृढ करणं हे जे सर्व आहे त्यामुळे पाकिस्तान राजकीय आंतरराष्ट्रीय स्तरावर हा एकटा पडलाय तुम्हाला म्हणजे काही जरी त्यांनी काही देशामध्ये शेवटी राजकारण आहे तिथे काही करताना काही गोष्टी प्रेझेंटेशन त्यांच्या चुकल्या असतात किंवा दाखवण्यात पण याचा अर्थ 100% सरकार खोटं आहे असं होऊ शकतो का नाही सरकार खोटं असं होऊ शकत नाही ह्यांनी तसं ऑप्शन दिला जसं
नरसिंहराव आणि मनमोहन सिंग सारखे अतिशय विद्वान नेते किंवा व्यक्ती काँग्रेसकडे असतानाही त्यांना पूर्णपणे मोकळीच मिळाली नाही. अशी जर व्यक्ती जर त्यांच्याकडे त्यांना जर मोकळी दिली आणि तसा चेहरा जर समोर आणला तर मोदींना तो एक पर्याय ठरू शकतो. कारण आज हे अमान्य एखादा पर्याय ठाम नसताना हे अमान्य फक्त मोदींचं मतदान करू नका पण याच्यामुळे देश जास्त संकटात येईल असं तुम्हाला वाटत नाही का की जर 10 पक्षांची 10 लोक आले असा चेहरा दाखवणं गरजेचं आहे की हा माणूस मोदींना पर्याय ठरू शकतो. आणि असा माणूस आजच्या घडीला मनमोहन सिंग आहे आणि त्यांना तसे मोकळं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे त्यांना. हे पण तुम्ही प्रेझेंट करताना मग जर राज साहेबांनी फक्त काँग्रेसलाच मतदान करा की मनमोहन सिंग पीएम म्हणून जर चेहरा समोर दिला तर ते एक वेळेला चालू शकतं पण तसं न करता तुम्ही मतदान कोणालाही ते कितपत योग्य असणार असं मुद्दा आहे की काँग्रेसने अजून चेहरा दिलेला नाहीये आणि काँग्रेसकडनं असं गृहित धरलेलं आहे की राहुल गांधीच भावी पंतप्रधान म्हणून एक बघितलं जाते त्यामुळे लोक पण त्याच्यापर्यंत की कुठपर्यंत जातील की ते मोदींना पर्याय ठरू शकत नाही कोणत्याच व्हायचं. मला तुम्हाला एक सांगावं असं वाटतं जेव्हा राज साहेबांनी जे मुद्दे आणले ते खरोखर प्रखर आहेत. त्याचा आजच्या मतदानात काही ठीक आहे उमेदवार जरी तुम्ही काढू शकले नाही मात्र मतदानाचा टक्का हा नक्की घसरणार आहे त्यांच्या ह्याच्यामुळे. पण परिस्थिती अशी आली त्यांच्या 3-4 ज्या सभा झाल्या तोपर्यंत मतदानाचा एक महाराष्ट्राचा एक टप्पा संपून गेला तर दुसरा टप्पा जवळ आलेला होता त्यामुळे त्यावर काही परिणाम थोडाफार होऊ शकेल. आता जो महत्त्वाचा अंतिम टप्पा आहे महाराष्ट्राचा आणि तो राहिला आता मुंबईमध्ये. मुंबई तसं म्हटलं तर BJP आणि शिवसेनेचा गढ राहिलेला आहे बरीच वर्ष तर तिथे काय प्रभाव पडू शकतो असं तुम्हाला वाटतं. तसं हा जो प्रचारसभाचा जो परिणाम जो आहे हा प्रामुख्याने नवमतदार आहे यांच्यावर आहे. जे जुने दांडे हे आपल्या विचारांवर ठाम आहेत आणि तसे ओळखून आहेत की कोणाला मतदान करायचं काय करायचं. पण हा नवमतदार जो आहे तो राज ठाकरेंकडे मोठ्या प्रमाणावर वळू शकतो आणि त्याचा परिणाम आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी प्रामुख्याने दिसू शकतो. कारण आज राज ठाकरेंचे पण फॉलोअर जे असे आहे ते सोशल मीडियावर आहे आणि हे सर्व नवीन आहे नवमतदार याच याच्यातले तरुण आहे. काही तेवढं नाही अगदी फारच अगदी कमी प्रमाण झाले कारण जेवढं ते व्हायरल याच्यात जेवढं पोहोचेल लोकांपर्यंत तेवढाच इफेक्ट राहील. त्यातलेही किती जण बघतील ओपन करून आणि डिलीट करतील किंवा फॉरवर्ड करतील यावर सर्व अवलंबून पण तेवढा इफेक्ट राहणार नाही कारण हे सर्व सोशल मीडियाने व्हायरलने जेवढं पोहोचत आहे तेवढंच ते बघितलं जाईल. राजकीय विश्लेषक म्हणून आपल्याकडे लोक बघतात तर आपण म्हणजे काय एक सल्ला देऊ शकतो ना मतदारांना काय सल्ला देऊ शकतो काय वाटतं. मतदारांना सल्ला देताना हेच आहे की सत्य किती कटू असलं तरी सुद्धा आपल्या देशाकरता काय चांगलं आहे कोण योग्य आहे याचा विचार करूनच मतदान निघलं पाहिजे. फक्त जे दाखवलं जातंय किंवा जे आपल्या समोर दिसतंय एवढ्यावरच मतदान न करता की आपल्या देशाला वरती नेऊ शकणार किंवा आपल्या हिताचे निर्णय घेऊ शकणारे कोणता पक्ष आहे हे बघूनच मतदान करणं गरजेचं आहे. पण आता जे एकंदरीत जे वातावरण चाललेलं आहे आपण बघतो की ठीक आहे मोदी सरकारने सुरुवात केली त्यानंतर त्यांनी काय चुका केल्या पण आज BJP सरकारने सुद्धा कदाचित त्यांच्यात ते गुरफटलं गेलेले दिसत आहे कुठेतरी वादात त्यांचे सुद्धा ठाम मुद्दे नाही आहे की आम्ही पुढे काय करणार होतो म्हणजे मोदी सरकार सुद्धा कुठेतरी त्या गर्दीत अडकलं असं दिसतंय. पण आता उलटे अशी पण आशा धरायला हरकत नाही की हा जो राज ठाकरेचा पॅटर्न आहे व्हिडिओचा ह्याच्यातून वाचणे करता ह्या पुढच्या 5 वर्षात मोदी सरकारला काहीतरी रिझल्ट द्यावा लागणार की पुन्हा आपला व्हिडिओ आणि खोटे दाखवणार आपला व्हिडिओ होऊ नये पुन्हा आणि फक्त मनसेच्या मंचावरच नाही कोणत्याही राजकीय पक्षाच्या मंचावर आपला व्हिडिओ होऊ नये याची काळजी आता मोदी सरकार घेईल आणि त्याप्रमाणे रिझल्ट निर्णय देईल अशी अपेक्षा आहे. कारण हे एक अनपेक्षित होतं की आपला पंचनामा असा होऊ शकतो अशा प्रकारे होऊ शकतो त्याची काळजी आता मोदी सरकार घेईल. कारण का पुढच्या सर्व इलेक्शनला हाच पॅटर्न वेगवेगळ्या ठिकाणी
याच्याकरता मोदी सरकार याची काळजी घेऊ शकते. हा एक अंतिम टप्पा आहे मला असं वाटतं मनोज की आपण ज्या निवडणुकीला सामोरे जात आहोत भारत आज अशा लेवलला येऊन ठेपलेला आहे. ठीक आहे त्याचे कदाचित या सरकारने काही फायदे झाले असतील काही नुकसान झाले असतील पण जगात एक भारताची एक अशी प्रतिमा तयार झालेली आहे की आता भारताच्या निवडणुकांनंतर कोणतं सरकार येईल आणि नंतर काय होईल याची काळजी जगाला लागली आहे. कारण जी मोदी सरकारने जी जगामध्ये जी हलचल माचवलेली आहे कदाचित आपल्या घरातलं भांडण म्हणलं की काही चुका असतात काही काम करताना असं होऊ शकतं. आपण कुठल्याही सरकारचा फेवर करण्याचं अजिबात कारण नाही. चूक काही त्यांना भारताने काही फायदे झाल्याचे काही नुकसान झाल्याचे पण जगात एक भारताची एक अशी प्रतिमा तयार झालेली आहे की आता भारताच्या निवडणुकांनंतर कोणतं सरकार येईल आणि नंतर काय होईल याची काळजी जगाला लागलेली आहे. कारण जी मोदी सरकारने जी जगामध्ये जी हलचल माचवलेली आहे कदाचित आपल्या घरातलं भांडण म्हटलं की काही चुका असतात काही काम करताना असं होऊ शकतं. आपण कुठल्याही सरकारचा फेवर करण्याचं अजिबात कारण नाही. चूक आहे त्यांना राजसाहेबांनी जे कार्य केले जे राजसाहेब म्हणजे पूर्वी जेव्हा मला वाटलं त्यांच्या पहिल्या भेटीमध्ये सुंदर आहे त्यांनी कौतुक केलं ते कौतुक अभिमानास्पद होतं. आजही त्यांनी जे कार्य केले त्यांना वाटतं की चुकीचं त्यांचं बोलणं अत्यंत सुंदर कार्य आहे. पण जेव्हा आपण आपलं एक मत म्हणून एक माझं एक संपादकीय मत म्हणून जेव्हा आपण 21व्या शतकात जगाला सामोरं जाणार आहोत 21व शतक हे जग भारताकडे मोठ्या आशेने बघत आहे की आता इथल्या निवडणुकांनंतर होणार काय जे आंतरराष्ट्रीय आपण रिलेशन वाढवलेले आहेत लोकांपर्यंत वाढवलेले आहेत जो नवीन सक्षम पर्याय येणार आहे तो तिथपर्यंत कॅपेबल असणार आहे त्याची आता रिलेशन आंतरराष्ट्रीय दर्जाची आपली झाली आहे. तो येणारा नवीन नेता तो कोणत्याही पक्षाचा असू द्या कोणत्याही धर्माचा असू द्या त्याला कोणाचा अर्थात विरोध असणारच नाही पण तो तितका सक्षम आहे का की जे आपण ज्या लेवलला आपण जाऊन थांबलेलो त्याचा एक टप्पा तो अंतिम पुढे येणार आहात का. तर मतदारांना हा विचार करायचा आहे की जो आता जी परिस्थिती राजकारणामध्ये आहे पुन्हा आरोप प्रत्यारोप लावले जातात ते महिनाभरानंतर विसरून पुन्हा ते एकत्र मित्र होणार पण आपण ज्याला मतदान करणार आहोत ती स्पर्धा आपली जगाशी होणार आहे. त्यामुळे तुम्ही निवडणारा नेता हा आंतरराष्ट्रीय नेता असणार आहे. आपलं मताला प्रचंड महत्त्व आहे. कोण आपल्याला सांगतं त्यापेक्षा आपल्याला काय वाटतं आज मतदान जागृत झालेलं आहे सगळ्यांना कळतं आज ते इंटरनॅशनल लेवलला गेलेले आहेत सगळी प्रदेशात देशात जातात त्यांना परिस्थिती माहिती आहे. आपल्या भारत देशाला इतर देशांच्या कंपेअरमध्ये आपल्याला बसवायचं आहे आणि ती दूरदृष्टी ठेवून आपण मतदान केलं पाहिजे असा एक आधार मंत्रमधून मला एक संदेश द्यायचा. आता जी आपण चर्चा केली ती प्रेक्षकांना नक्कीच आवडली असेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासह आधार मंथनमध्ये. आधार न्यूज पाहत राहा. नमस्कार.